चार षटकांचा सामना राहील। पंचांना विनंती असेल सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे। आपल्याला बरेच सामने खेळायचे आहेत मित्रांनो। व स्ट्राइकला असेल तो गणेश, नॉन स्ट्राइकला आहे अजित। व आपल्या संघासाठी पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शनचं पहिलं षटक घेऊन येत आहे तलवळी या संघासाठी तन्मय। चार षटकांचा सामना असेल। स्ट्राइकला आहे तो गणेश। एपी बॉयज संघाकडून खेळताना गणेश व अजित अशी सलामीची जोडी। पंच अक्षय व हेमंत क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे तळी संघाने। बघूया सामन्याला सुरुवात होताना तन्मय पॉवर प्लेच्या आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतील तो गणेश यांच्यासाठी। राईट आर्म ओव्ह द विकेट, कवच अशाने खेळ काढलेला आहे। क्षेत्ररक्षक चेंडूकडे जाताना आता मात्र सुंदर असा झेल, पहिल्या चेंडूवर सुंदर झेल टिपलेला आहे। पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद आणि पहिला हादरा एपी बॉयज नेरूळ संघाला। डीजे धन्यवाद डीजे। मात्र पहिल्या चेंडूवर पहिला हादरा पॉवर प्लेच्या षटकामध्ये। सुंदर गोलंदाजी तितकंच सुंदर असे क्षेत्ररक्षण। पहिल्या गडी बाद गणेशांच्या रूपाने त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येत आहेत ते मंगेश। स्ट्राईकला असतील ते अजित। तन्मय बघूया आपल्या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील दुसरा चेंडू। दुसरा चेंडू घेऊन येतील तन्मय टू अजित। पुन्हा एकदा तन्मय टू अजित। लॉंग चेंडूने खेळून काढलेला आहे। बघूया क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू मागे धावताना धावून एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न। दोन धाव काही रोखू शकले नाही। धावसंख्या दोन धावांनी भर, धावसंख्या जाऊन पोहोचली ती एक बाद दोन वर। मात्र सुंदर अशी गोलंदाजी तन्मय यांची। आपल्या पहिल्या दोन चेंडूवर फक्त दोन धाव धावून एक गडी बाद केला। तिसरा चेंडू तन्मय घेऊन येत आहेत। सुंदर चेंडू पण एक धाव काय रोखू शकले नाही। डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना पंच अक्षय शेट्टी यांचा इशारा। धावसंख्या एक धावनी बर, धावसंख्या धाव पोहोचली होती तीन वर। पहिल्या तीन चेंडू मध्ये तीन धाव दिले तन्मय यांनी। सुंदर सुरुवात तळी संघाची। चार षटकांचा असा सामना। पॉवर प्लेचे षटक टाकताना तन्मय। ओया चौथा चेंडू घेऊन येते तन्मय टू अजित। पुढे मानायचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, पण एक धाव काय रोखू शकले नाही। धावसंख्या एक धावाने भर, धावसंख्या धाव पोहोचले ती चार वर। सुंदर गोलंदाजी तन्मय यांची। पॉवर प्ले षटकामध्ये पहिले चार चेंडूमध्ये फक्त चार धावा दिलेल्या आहेत। चार षटकांचा असा सामना या षटकातील। अजून दोन चेंडू शिल्लक रिस्ट्रिक्शन मधील पॉवर प्ले मधील दोन चेंडू शिल्लक। पाचवा चेंडू घेऊन येतील तन्मय। आता मात्र स्ट्राईकला ते मंगेश। सुंदर त्या खेळून काढल्या मंगेशांनी। यस षटकार। धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे। सुंदर अशी सलामी दिली आहे मंगेश यांनी। मात्र तिकडेच जे कोळीवाडा किचन जे हॉटेल आहे त्याला सलामी दिली आहे आणि त्याचे कुपन्स आहेत 20% ऑफचे आपल्याकडे। सर्वांनी आस्वाद घ्यावा कोळीवाडा किचन या हॉटेलचा। मॅन ऑफ द मॅच साठी आहे, नोंद घ्यावी। कोणाला पाहिजे असेल तरी घेऊ शकता आमच्याकडून।
हो गया षटकार, षटकारांनी धाव संख्या 6 धावांनी भर, धाव संख्या जाऊन पोहोचले ती 10 वर। या पॉवर प्ले षटक दिला, अजून एक चेंडू शिल्लक, सुंदर सुरुवात मंगेशांची, पहिल्या चेंडूवर षटकार, बघूया शेवटचा चेंडू पॉवर प्ले षटकातील। तन्मय टू मंगेश, ऑप्शन खेळून काढलेला चेंडू, शेवटच्या चेंडू मध्ये एक धाव दामपूर्ण, धाव संख्या एक धावने भर, पहिलं षटक पॉवर प्लेचे षटक संपलेलं आहे, धाव संख्या धावपूर्ण होते 11 वर, एपी बॉयज नेरूळ संघाची। नवीन गोलंदाज विक्की, दरम्यान एपी बॉयज संघाची धावसंख्या धावून पोहोचली होती 11 वर, पहिला पॉवर प्ले षटका नंतर, आता मात्र वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन येते ते विक्की। सुंदर असं क्षेत्ररक्षण आता सजवलेलं आहे तळूया संघाने, बघूया अजून 3 षटक शिल्लक आहेत या डावातील, त्याचा कितपत फायदा उचलत आहे दोन्ही संघ या दुसऱ्या षटकातील। पहिला चेंडू घेऊन येतील ते विकी, खेळतील ते वन डाऊन लागले मंगेश, धाव संख्या ते 11, पहिला चेंडू सुंदर गोलंदाजी, निर्धाव असा चेंडू विकी यांचा, धाव संख्या स्थिरावलेली थांबलेली 11 वर, 1 षटक व 1 चेंडू नंतर विकी पुन्हा एकदा आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतील मंगेश यांच्यासाठी, पुन्हा एकदा त्याच प्रकारे टाकलेला सेम रिझल्ट, निर्धाव असा चेंडू, धाव संख्या आहे तिथेच थांबलेली 11 वर। व 1 षटक व 2 चेंडू नंतर नेरूळ या संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 11 वर। व या पुढील समालोचन कक्षेत महेंद्र कोळी, धन्यवाद। दरम्यान चालू असलेला सामना गावदेवी तळोळी व पंतांचा इशारा बाद, अशा तऱ्हेने संघाला 2-2 बाद 11 या डावातील 1 षटक व 3 चेंडू नंतर संख्या धाव संख्या झाली ती 11। खूपच अशी गोलंदाजाची गोलंदाजा विकी याची, नवीन फलंदाज सनी मंगेशाच्या जागेवरून आले विकी, पण त्यांचा डावीकडे मारा करतोय तो गोलंदाज विकी सनी। रिक्षा सनी विकियाच्या षटकातील, आता होतो उंचावर मला चेंडू हवेत, परंतु चेंडू षटकार, खुंदराचा फटका विकी सनी याचा, आता मात्र संख्या धावसंख्या आकार येतो, धावसंख्या झाली ती 2-17। चौथ्या चेंडूवर सुंदरसा षटकार मारला तो सनी आणि धावसंख्या झाली ती 2-17।
एपी वाय नेरूर संघाची धावसंख्या 17-2 बाद 17। विकी याच्या षटकातील पाचवा चेंडूचा मार्ग होता सनी, सनी खेळण्यासार पण त्याच्या डावीकडून मार्ग करेल तो विकी सनी यांना। आता मात्र चेंडू निर्धाव, संघाची धावसंख्या 2 बाद 17। पहिल्या चौथ्या चेंडूवर षटकार मारावा, पाचवा चेंडू निर्धाव काढला विकी यांनी। थोडीशी वापसी केलेली आहे विकी यांनी। विकी याच्या षटकातील शेवटचा चेंडू मारा करतील सनी, बघूया कितपत विकी याच्या गोलंदाजीचा मारा करतो सनी। सनी आणि पर पुन्हा एकदा चेंडू आणि मात्र बाद, चौथ्या चेंडूवर षटकार मध्ये लागोपाठचे 2-1 चेंडू लास्ट शेवटच्या चेंडूवर विकेट संघाची धावसंख्या झाली ती 17। डीजे धावसंख्या झाली होती 20-3 बाद 20। रोशन याच्या षटकाच्या तिसरा चेंडूचा मारा करतील तो विशाल। पण त्यांच्या डावीकडून मारा करतो विशाल। सरळ बॅटवर चेंडू, आता मात्र पुन्हा एकदा बाद, संघाला चौथा धावपट्टा येतो 20 या धावसंख्या। डीजे डीजे, पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे, आपल्याला अजून खूप मॅचेस खेळवायच्या आहेत। पंच शेट्टी व हेमंत मडवी पंचांना विनंती आहे सामना त्वरित चालू करायचा आहे। तर नवीन फलंदाज अक्षय रोशन याचा षटकातील चौथा चेंडू। हॅलो, घाटला गाव इलेव्हन संघाचा कोणी प्रतिनिधी आला असेल त्याने आमच्या समालोचक कक्षामध्ये संपर्क साधावा। घाटला गाव संघाचा प्रतिनिधी एखादा आलेत का रे? धन्यवाद। तर चालू असेल सामना एपी बॉय नेरूळ व गावदेवी तोळळी, गावदेवी एपी बॉय नेरूळ संघाने 4 बाद 20 धाव काढलेले आहेत। तर रोशनाच्या षटकातील चौथा चेंडू मारा करतील, सरळ बॅटने गेलेला चेंडू निर्धाव चेंडू।
अक्षय याला का नीट समजला ना चेंडू, चेंडू निर्धाव, ए बी वाई सगळे धाव संख्या झाली ती 20। चार बाद 20 रोशन याच्या षटकातील पाचवा चेंडू जमा करतील अक्षय, अक्षय खेळण्यास तयार। आता मत ऑफ साइड ला चेंडू, चेंडू हवेत सौकार, संघाची धाव संख्या झाली ती 24। चोवीस अक्षय याचा सुंदर असा बॅटने आलेला चौकार संघाला, आता माझा धाव संख्येचा आकार येते 24 धाव झालेले आहेत। रोशन याच्या षटकातील शेवटचा चेंडू मारकर अक्षय, कृपया प्रेक्षकांनी थोडे लवकर जायचं आहे। रोशन याच्या षटकातील शेवटचा चेंडू मारकातील अक्षय, आता मात्र पुन्हा एकदा चेंडू निर्धाव, अशा तऱ्हेने संघाची धाव संख्या झाली 3 षटकानंतर 24। डीजे तर शेवटचं स्लॉगवरचं षटक घेऊन येतो प्रकाश शरप्पा, खरोखर एक असा नवमीमधील उत्कर्ष असा फलंदाज गोलंदाज ऑलराऊंडर असलेला प्रकाश शरप्पा सुंदर अशी गोलंदाजी करतो व तशीच फलंदाजी ऑलराऊंडर आहे। तर मग करावे कॉलनी व घाटला गाव दोन्ही संघाच्या संघटनांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे। करावे कॉलनी वर्सेस घाटला गाव दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती आहे की नाणेफेकीसाठी यायचं आहे। तर या डावातील अजून एक षटक प्रकाश भोगया, वन सोल्युशन करावे कॉलनी तसेच घाटला, घाटला गाव इलेव्हन संघ दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की नाणेफेकीसाठी यायचं आहे। आता मात्र लेग साठेल मला चेंडू, चेंडू हवेत बाद, प्रकाशाच्या पहिल्या चेंडूवर बाद, संघाची धावसंख्या झाली ती 24, 5-24। तर प्रकाशाच्या पहिल्या चेंडूवर गडी बाद झाले, प्रकाशाच्या षटकातील दुसरा चेंडू मारकातील अक्षय, अक्षय सरळ बॅटने खेळला चेंडू, चेंडू निर्धाव। आता मात्र प्रकाशांची खरोखर सुंदर अशी गोलंदाजी, पहिल्या चेंडूवर झेरबाद वर दुसरा चेंडू निर्धाव, संघाची धावसंख्या आहेच त्या धावसंख्येवर 24। प्रकाश याच्या षटकातील तिसरा चेंडू मारकातील अक्षय, बघूया कितपत फायदा शोधलो तो। आता मात्र लेग साईडला मनोरंजन चकले पंचांच्याकडून इशारा येत नाही, लेग बायचा इशारा असेल जर धावसंख्या झाली 25। ए पी बॉय नेरूळ संघाची धावसंख्या 25। तर प्रकाशाच्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक, थोडंसं हाणामारी करायला लागेल कारण की गावदेवी तोळी संघ हा खूप फॉर्म असलेला संघ आहेत, अनेक फलंदाज त्यांच्याकडे आहेत। तर प्रकाश याच्या षटकातील चौथा चेंडू मारा करतील, सरळ बॅट मारला चेंडू, बघूया एक धाव काढून पूर्ण दुसरं जात पर्यंत, परंतु सुंदर असा क्षेत्राच्या क्षेत्राकडून बाद धावचित बाद अक्षय हा अशा तऱ्हेने संघाला सहावा हादर पडलेला डीजे।
नाणेफेक साठी यायचं आहे. त्यांचे नाणेफेक करतात. आता मात्र सलबॅटमॅनला चेंडू एक धावकांडापूर्वक दुसरं धावायचा प्रयत्न, परंतु नकार. संख्या धावसंख्या झाली ती 27. या डावातील शेवटचा चेंडू खरोखर सुंदर अशी गोलंदाजी प्रकाशांची. आतापर्यंत 5 चेंडू त्यांनी 3 धाव दिल्या, 2 गडी बाद 1 धावचूक आणि 1 कॅच. अशा तऱ्हेने या डावातील शेवटचा चेंडू बघूया, शेवटच्या चेंडूचा कितपत फायदा जमत आहे तो. आता मात्र थोडस खराब क्षेत्रक्षणाचा पुरेपुरे फायदा पडला तो दोन्ही फलंदांना. संघाची धावसंख्या झाली ती 29 आणि जिंकण्यासाठी 30 धावाचे आव्हान ठेवलं ते गावदेवी तळोली संघाला. मी दोन्ही पंचांना विनंती करतोय की सामना त्वरित चालू करायचा आहे. तसेच एपी भाई नेहरू संघाने आपले संघ मैदानावर उतरायचा आहे. डीजे काटला गाव एबी बॉय नेहरू संघाला खरोखर विनंती करतोय की तुमचा संघ त्वरित मैदानावर उतरायचा आहे. तर याच्यानंतर होणारा सामना A1 सोल्युशन करावे कॉली वर्सेस घाटला गाव 11. तर याच्यात घाटला गाव 11 संघाने नाणेफेक जिंकलेली त्यांनी आपला निर्णय कळवायचा आहे. एपी बॉय नेरूळ संघाने आपला संघ मैदानावर उतरायचा आहे. तर गाव संघाची सलामी जोडी उतरायचा आहे. गावदेवी तळोळी संघाचा कर्णधाराला विनंती आहे की सलामी जोडी आपल्या मैदानावर उतरायचा आहे. अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. आज अंतिम दिवस आहे तरी आम्हाला सहकार्य करायचं आहे. तसंच घाटला गाव 11 संघ हॅलो 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 एबी बॉईज नेरूळ संघाने आम्हाला थोडं सहकार्य करायचं आहे कारण की आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. तर या सामन्याचे पंच हेमंत पाटील व अक्षय शेट्टी. तर सकाळच्या क्षेत्रात झालेला सामना श्रीकृष्ण दिवा संघ हा उपांत्य फेरीत पोहोचलेला आहे. हॅलो हॅलो चेक चेक. तर गावदेवी तळोळी संघाची सलामी जोडी पक्का प्रकाश शरफ व विशाल पाटील. एक सुंदर अशी सलामी व प्रकाश शरफ व विशाल पाटील. नवीन मुद्दे एक अनुभवी फलंदाज व विशाल पाटील व प्रकाश शरफा. गावदेवी तळोळी संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 30 धाव काढायचे आहेत. तर सलामीची फलंदाजी प्रकाश विशाल. बघूया आपल्या संघासाठी
कितपत अशी भरीव कामगिरी करत आहेत ते। तर वैयक्तिक पहिला वसाकडून पहिला षटक घेतो तू गणेश कदम। गावदेवी तळोळी संघाला जिंकण्यासाठी 30 धावांचे आव्हान ठेवले आहे ते एपी बॉय निरोळ संघाने। बघूया कशा पद्धतीने ते धावसंख्या त्या काढत आहेत ते। विशाल पाटील व प्रकाश शरप्पा एक अनुभवी असा फलंदाज आहे तो प्रकाश व विशाल। पंचांचा डावी बरोबर मारा करतील तो गणेश व सलामी आलेला फलंदाज प्रकाश। बघूया कशा धावा काढतायत त्या। जिंकण्यासाठी 30 धावांचे आव्हान ठेवले ते गावदेवी तळोळी संघासमोर। बघूया कसे पद्धतीने पळवत आहेत ते। तर गणेश तयार व प्रकाश तयार समजा पंचांचा इशारा। आता मात्र लेग साइड मारला चेंडू चेंडू जातोय एक धाव एका धावाने संघाचं वैयक्तिक धाव खाते खोडले आहे प्रकाशाने। गावदेवी तळोळी संघाची धावसंख्या झाली ती एक। गणेशाच्या पहिल्या चेंडूवर एकदा कोणी प्रकाशाने व आता प्रथमच स्ट्राईक लागला तो विशाल पाटील एक अनुभवी असा फलंदाज। आपल्या फलंदाजीवर अनेक सामने जिंकून दिलेला विशाल पाटील। दरम्यान गणेशाच्या षटकातील दुसरा चेंडूचा मारा करतील। सरळ बॅटमॅन लेग साईडला चेंडू मारलेला बघूया एकदा कॉट पूर्ण दुसरा जाता प्रयत्न परंतु सुरेख कसा शत्ररक्षण। संघाची धावसंख्या झाली ती 2। दोन चेंडूनंतर संघात जाऊ शकतो 2। पॉवर प्ले षटकात बाद जखडून ठेवलेला आहे विशाल व प्रकाशाला। बघूया गणेशाच्या षटकातील तिसरा चेंडू आत्ता मात्र सलामीने चेंडू चेंडू खराब शत्ररक्षण झालेलं आहे एक धाव चोरून काढलेला आहे। संघाची धावसंख्या झाली ती 3। शत्ररक्षणकडून खराब शत्ररक्षणाचा पुरेपुरे फायदा भेटला प्रकाश विशाला। संघात जाऊ शकले 3 चेंडूमध्ये 3 थोडं फलंदाजांना जखडून ठेवलेलं आहे। गणेशांनी गणेशाच्या षटकाची चौथा मारा करते विशाल। विशाल खेळण्यास तयार आता मात्र ऑफ साईडला मारेल चेंडू खरोखर सुंदरचा फटका चौका डीजे। धन्यवाद डीजे। तर घाटला गाव 11 संघाने आपला निर्णय कळवायचा आहे। गणेश याचा चौथा चेंडूवर सुंदर असा ऑफ साईडला मारेला चौकार विशाल आणि विशाल पुन्हा एकदा तयार। आता मात्र जसा तसं उत्तर बाद विशाल डीजे। धन्यवाद डीजे। तर नवीन फलंदाज विकी विशाल याचा विशाला वैयक्तिक 5 धावांकडून बाद झाला विशाल नवीन फलंदाज विकी। तर गणेशाच्या 5व्या चेंडूवर विशाल हा बाद झाला तर नवीन फलंदाज विकी गणेशाच्या षटकातील शेवटच्या चेंडूचा मारा करतील। तर गणेशाच्या षटकातील शेवट चेंडू मारा करतील विकी नवीन आलेला फलंदाज विकी। आता मात्र लेग साईड वाला चेंडू खरोखर सुंदर असा षटकार डीजे।
वैभव इन द मिक्स. धन्यवाद डीजे. तर मी विनंती करतो घाटला गाव इलेवन संघाला आपला निर्णय कळवायचा आहे. गोलंदाजी धन्यवाद. सामना संपल्यानंतर त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तर गावदेवी तळोळी संघाची धावसंख्या झाली ती 1-13. आता मात्र 18 चेंडू वक चेंडू व 17 धावा. नवीन गोलंदाज मंगेश 18 चेंडू व 17 धावा. मंगेश व एक तीत पहिलं वसरगुड दुसरं षटक देते. मंगेश हो गया प्रकाश एक अनुव्यवस्था फलंदाज प्रकाश शरप्पा बघूया कितपत मंगेश. आता मात्र ऑफ साईड मारला चेंडू एक धाव काढून खराब. 17 क्षणाचा पुरेपुरे फायदा घेतात तो प्रकाश विकी आणि संघाची धावसंख्या झाली ती 14. तर मंगेश याचा षटकातील दुसरा चेंडू मारा करतील विकी. आता मात्र पुन्हा एकदा त्यातमध्ये मला चेंडू हवेत. आता होता जेल सुटलेला आहे खराब. 17 क्षणाचा पुरेपुरे फायदा घेतला विकी व प्रकाशने एक धाव काढून संघाची धावसंख्या झाली ती 15. सोळा चेंडू व 14 धावा. अजूनपर्यंत प्रकाश शरप्पा दुहेरी संघ धाव काढत आहेत व विकी 16 चेंडू व 15 धावा. प्रकाश मंगेशाचा तिसरा चेंडूचा मारा करतील. आता मात्र मारेला चेंडू हवे झेल कर क्षेत्रक्षण. आता मात्र झेल बाद. तर नवीन फलंदाज झालेला संघाचा कर्णधार संदेश पाटील. तर अशा तऱ्हेने गावदेवी संघाची धावसंख्या झाली ती 15. आता मात्र 15 चेंडू व 15 धावा. मंगेश याच्या षटकातील चौथा चेंडूचा मारा करतील. संदेश आता मात्र लेग स्टंपचा भरास मारायला चेंडू पंच अक्षय यांच्याकडे वाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या झाली ती गावदेवी तळोळी 16. मंगेश याच्या षटकातून चौथा चेंडू. आता मात्र खरोखर सुंदर अशी गोलंदाजी घोषितच्या रूपाने पंच अक्षय शेट्टी यांच्याकडून धावसंख्या झाली ती 17. मंगेश याच्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक व संदेश. तिसरा विशाल बडवी थ्रो गोलंदाजीचा ऑप्शन घेत आहेत फलंदाज संदेशाने. तर मला प्रेक्षकांना विनंती आहे सामना चालू असताना मैदानावर येऊ नका. कृपया करून प्रेक्षकांना मी विनंती करतोय. तर सामना चालू असताना प्रेक्षक जाऊ नये हे तुम्हाला नम्र विनंती करतो मी. गाडी
गाड़ी जरा बाहर काढायची आहे, कृपया तुम्हाला विनंती करतोय. तर पंच अक्षय शेट्टी यांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. संदेश आत्ता मात्र संदेश आणि सरळ बॅट मारला चेंडू बघूया. निर्धाव चेंडू, धावसंख्या आहे त्या ठिकाणी, धावसंख्या म्हणजे 17. मंगेशच्या षटकातील शेवटचा चेंडू मारकातील संदेश, स्वतः कर्णधार आहे संदेश. बघूया आपला संघाला कितपत विजयी सीर घेऊ देतो तो संदेश. बघूया आत्ता मात्र लेग साइड मारला चेंडू, चेंडू षटकार विजयी. धन्यवाद डीजे. तर पंचांना विनंती करतो की सामना त्वरित चालू करायचा आहे. पंच हेमंत पाटील व अक्षय शेट्टी तुम्हाला विनंती करतोय की आपण अजून संध्याकाळी सामने खेळवायचे आहेत, पण लवकर सामना खेळवायचा आहे. संघासाठी जिंकण्यासाठी धावसंख्या माहिती 12 चेंडू व 7. नवीन गोलंदाज अजित. तर गावदेवी तळोळी संघाची धावसंख्या झाली ती 2-23. 12 चेंडू व 7 धावा. जरूर बाजू तर नवीन गोलंदाज अजित विकी. आत्ता मात्र चेंडू विकी यांना नीटचा समाधान, चेंडू निर्धाव. आता मात्र 11 चेंडू व 7 धावा. आत्ता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारला चेंडू, बघूया. आत्ता मात्र गोत्र झालेला आहे, एक धाव कोण पूर्ण, दुसरी धावाचा प्रयत्न, दोन धावा पूर्ण व तिसरी धावाचा प्रयत्न होतो का बघूया. दोन धावा समाधान. आता मात्र 10 चेंडूवर 5 धावा. विकी अजिंच्या षटकातील तिसरा चेंडू मारा करतील विकी. सरळ बॅट मारला चेंडू. आता मात्र सामना हा एम एस धोनी साहेबांनी षटकार मारून जिंकलेला तो विकी आणि खरोखर सुलंदाज म्हणून. तसंच घाटला 11 संघ, आपण संघ मैदानावर उतरायचा आहे व एपी बॉय नेरूळ संघाने लाईनअप मध्ये यायचं आहे. गावदेवी तळोळी संघाला आपण विनंती आहे की लाईनअप मध्ये मैदानावर उतरायचं आहे तुम्ही. काशीनाथ पाडवेल यांचा आमच्या काशीनाथ पाटील यांच्या मंडळातर्फे आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. दरम्यान या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो खरोखर सुंदर गोलंदाजीमध्ये त्यांनी 6 धावा दिल्या व फलंदाजीमध्ये 15 धावा केल्या तोच गावदेवी तळोळी संघाचा विकी. तर घाटला 11 संघ